राष्ट्रवादीचं शिष्टमंडळ ईडीकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। तक्रारी असलेल्या सर्व नेत्यांची चौकशी करा अशी राष्ट्रवादीची मागणी आहे आणि हीच मागणी घेऊन हे शिष्टमंडळ ईडीकडे जाणार असल्याची माहिती समोर येते। ज्या ज्या नेत्यांविरोधात ईडीने आधी तक्रारी दाखल केल्या होत्या, काही भाजपमध्ये गेलेले नेते माजी मंत्री त्यांचाही तपास कर म्हणून राष्ट्रवादी मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळ ईडी कार्यालयामध्ये जाणार असल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत थेट जोडले गेलेत। रश्मी, काय सांगाल? आतापर्यंत फक्त महाविकास आघाडीकडून म्हटलं जात होतं की काही भाजपमधलेही नेते आहेत त्यांची चौकशी ईडीकडून केली जात नाही, मात्र आता एनसीपीचं शिष्टमंडळ हे थेट ईडीमध्ये तक्रार करण्यासाठी जाणार असल्याची माहिती आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच आपण बघतोय, जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे कुठे ना कुठे ईडीचा वापर करून मंत्र्यांना जे आहे अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले होते। अगदी आपण जर बघितलं असेल 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील ईडीच्या तक्रारी झाल्यानंतर काही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केले होते, काही माजी मंत्री होते, त्यांच्याविरुद्ध या तक्रारी झाल्या आणि अचानक भाजपामध्ये प्रवेश झाल्यावर त्यांच्यावर कोणती कारवाई होताना दिसत नव्हती। मध्ये भाजपच्या नेत्यांनी ही विधानं देखील सार्वजनिकरित्या केली होती की आता आम्हाला काही तपासच होत नाही, आम्ही भाजपामध्ये आलो आहे त्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटतंय। आणि ह्या पार्श्वभूमीच आपण बघतो आहे, पहिल्यांदा नवाब मलिक यांनी एनसीबीच्या विरुद्ध हल्लाबोल केला होता आणि आता राष्ट्रवादी थेट ईडीमध्ये आधीच्या तक्रारी झाल्या होत्या त्या सर्व तक्रारी काढणार आहेत, त्यांचं एक पत्र ते तयार करणार आहेत। जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे इतर नेते हे आता ईडीची वेळ घेणार आहेत आणि ईडीकडे जाणार आहेत आणि त्यांना सांगणार आहेत की ह्या तक्रारींमध्ये देखील तुम्ही कारवाई करा। म्हणजे फक्त भाजपामध्ये गेल्यावरच ज्या ईडीमध्ये तक्रारी होत्या त्यांच्यावर कारवाई थांबते का असा जो प्रश्न उपस्थित होता, तर एकूणच त्या तक्रारींची आठवणच कुठेतरी राष्ट्रवादीचे आहे ते आता ईडीला करून देणार आहे। त्यामुळे कुठेतरी एकीकडे केंद्रीय यंत्रणा जेव्हा राज्यातील मंत्र्यांना त्रास देते तेव्हा कुठेतरी कुरघोडी करण्यासाठी आता राष्ट्रवादी देखील आक्रमक होणार आहे ईडी विरोधात। निश्चितच रश्मी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक होताना पाहायला मिळतीये। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्णय लिया है कि आगामी दिनों में एक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का डेलीगेशन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे महाराष्ट्र के अध्यक्ष मंत्री जयंत पाटिल जी की अध्यक्षता में कई मंत्री साथी, कई विधायक, महाराष्ट्र के नेतागण, एक सारी जानकारी शायद ईडी के कार्यालय से शायद अगल बगल हो गई हो या उन पे उनका ध्यान ना हो, वो सारी जानकारी लेके ईडी कार्यालय में हम लोग जाएंगे और आशा करते हैं जो जानकारी हम उपलब्ध कराएंगे उस पर भी थोड़ा सा वो कार्रवाई शुरू करेंगे।